या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूयात आत्या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचे बंधू आणि आमदार सुनील राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलंय. मला याआधी 100 कोटींची ऑफर होती आणि आज सुद्धा मला ऑफर आहे, कारण मी स्वतः आमदार आहेच, पण माझा ब्रँड संजय राऊत माझ्या मागे असल्यामुळे मला देखील 100 कोटींची ऑफर आहे, असं सुनील राऊत म्हणाले. अशा किती ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही, 100 कोटी घेऊन माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही, असं सुनील राऊत म्हणाले. मी संजय राऊतांकडे बघतो नाही. संजय राऊतांनी सुद्धा जर विचार केला असता तर भाजपच्या भाजप समोर गुडघे टेकले असते तर ते सुद्धा 4.5 मध्ये जेलमध्ये गेले नसते, मिनिस्टर झाले असते. परंतु संजय राऊत धगमगला नाही, घाबरला नाही संकटात. त्यांनी निष्ठा बाळासाहेब ठाकरेमध्ये निष्ठा होती. पण तुम्हाला माहिती असेल म्हणून मी सांगतो की ते 4.5 महिने माझ्या खर्चाने कसे काढले असतील ना, हे ते त्याला समजणार नाही. ते पक्षासाठी संघटनेसाठी त्या माणसाने जे केलेलं आहे हे त्यांनी झेललं, त्याच्यापेक्षा जास्त माझ्या खर्चांनी झेलं. परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. आम्हाला ऑफर होती ना, मला 100 कोटीची ऑफर आहे. मला 100 कोटीची ऑफर आहे, आज सुद्धा मला ऑफर आहे, कारण मी स्वतः आमदार आहेच. परंतु माझा ब्रँड संजय राऊत मागे असल्यामुळे 100 कोटीची ऑफर मलाही आहे. मला 100 कोटीची ऑफर आहे. संजय राजाराम राऊत बोलतो की मला पण प्रवेशासाठी दिल्लीतून फोन येतो. कदाचित सुनील राऊतांनी काही शून्य जास्त लावले असतील असं मला वाटतं, की त्याला कोण 100 रुपये पण येण्यासाठी देणार नाही. तर 100 कोटी तर फार लांबची गोष्ट आहे. आणि मी एक तुम्हाला खात्रीलायक सांगतो, मला एक काही माहिती तेव्हाच मिळालेली, जेव्हा संजय राजाराम राऊत जेलमध्ये होते तेव्हा हाच सुनील राऊत अमित शहाजींच्या घराच्या बाहेर 4 तास, दिल्लीच्या घराच्या बाहेर 4 तास जाऊन थांबलेला, भाजपच्या मुख्यालयाच्या बाहेर 4 तास जाऊन थांबलेला की काही करा, आम्हाला भाजपमध्ये आम्ही यायला तयार आहे पण माझ्या भावाला बाहेर काढा. यानंतर आपण बघूयात इतरही घडामोडी. केंद्र सरकारचा मुंबईवर डोळा असून ती केंद्राला गिळंकृत करायची असल्यानंच शिवसेना फोडण्यात आल्याचा आरोप उभाटा गटाचे खासदार संजय राऊतांनी केला. मुंबईचा विकास आता महाराष्ट्र सरकार करणार नाही, त्यासाठी निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला. मुंबईवर महाराष्ट्राचं नियंत्रण राहू नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. राऊतांच्या आरोपाला आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं. मोदी आणि शहा नसते तर ठाकरे कुटुंबियांनी मुंबई विकली असती, अशी टीका राणेंनी केली. मुंबईला पाटणकर आणि सरदेसाई यांच्याकडूनच धोका असल्याचा आरोप राणेंनी केला. त्यांना मुंबई गिळायची आहे, मुंबई विकायची आहे, मुंबई लुटायची आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहू नये, आणि राहिली तरी त्या मुंबईवर महाराष्ट्राचं नियंत्रण राहू नये, महाराष्ट्रात मराठी माणसाचं नियंत्रण राहू नये. यासाठी अनेक वर्ष, किमान 10 वर्ष हे मोदी शहांचं सरकार प्रयत्न करत. त्यांनी सुरुवातीला मुंबई कमजोर केली. सन्मान्य मोदी साहेब, सन्मान्य अमित शहाची नसते तर मुंबई या ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कधीच विकून खाल्ली असती. जे भ्रष्टाचाराचे आरोप, ज्या चौकशा सुरू आहेत, त्याच्यामध्ये कोणाचंच आडनाव मोदी किंवा शाह नाहीये. त्याच्यामध्ये संजय राजाराम राऊतचे पार्टनर आहेत, उद्धव ठाकरेचे नातेवाईक आहेत, आदित्य ठाकरेचे नात्याचे मित्र परिवार आहेत. मग नेमकं मुंबईला लुटलं कोणी? म्हणून मुंबईला मोदीजी आणि शाह साहेबांकडून धोका नाहीये, पण पाटणकर आणि सरदेसाईंकडून धोका आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज उर्फ अभिजित धनंजय सराग याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 मार्च रोजी सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सन सिटी रोडजवळ हा कार्यक्रम पार पडला होता. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज उर्फ अभिजित धनंजय सराग याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिंहगड
रोड पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि 11 मार्च रोजी सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सन सिटी रोडजवळ हा कार्यक्रम पार पडला होता, ज्यात त्यांनी हे भडकाऊ भाषण केलं होतं आणि त्यामुळे आता त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कालीचरण महाराज उर्फ अभिजित सराग यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी भडकाऊ भाषण केलं होतं. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. नितेश राणे यांनी ATS प्रमुखांना याबाबत पत्र लिहिलं आहे. संजय राऊतांनी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी हिंसाचार होईल असं वक्तव्य केलं आणि त्यावर नितेश राणेंनी आक्षेप घेतला. संजय राऊत यांचं देशविरोधी संघटनेशी संबंध असावेत, त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी नितेश राणे यांनी या पत्राच्या माध्यमातून ATSकडे केली आहे. उद्यापासून 2 दिवस मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे या बैठकीच्या नियोजनाची जबाबदारी आहे. मुंबईतील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. इंडिया आघाडीतील 26 पक्षांचे नेते या बैठकीसाठी मुंबईत येतील आणि त्याच पार्श्वभूमीवर आज दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद होते. या पत्रकार परिषदेतून बैठकीसंदर्भात माहिती देण्यात येते. इंडिया आघाडीची पहिली बैठक बिहार पाटणामध्ये झाली होती, दुसरी बैठक बंगळुरू इथे झाली होती, आता तिसरी बैठक मुंबईत होते आणि या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजकाची निवड होऊ शकते. मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव संयोजक पदासाठी चर्चेत आहे. तर 31 आणि 1 तारखेला होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होईल. इंडिया आघाडीच्या बैठकीला येणाऱ्या पक्षाच्या नेत्यांसाठी त्रिस्तरीय सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं. यासाठी 280 रूम आरक्षित करण्यात आल्यात. राज्यात सरकारने या सुरक्षेसाठी उपायुक्त दर्जाचा खास अधिकारी नेमला. येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई तसंच शिष्टाचार सांभाळण्यासाठी प्रत्येक नेत्याबरोबर 1 कार्यकर्ता देण्यात आला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे MK स्टॅलिन, झारखंडचे हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. तर सोनिया गांधी, लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीच्या तयारीसाठी 3 पक्षांचे 300 सक्रिय कार्यकर्ते नियोजनात आहेत. काँग्रेसकडे हॉटेलमधील तयारीची जबाबदारी आहे. यामध्ये पत्रकार परिषद, संयुक्त निवेदनं, माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद अशी जबाबदारी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वाहन व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरेंद्र वर्मा यांनी ती उचलली आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडे बैठकीची जबाबदारी असेल. या बैठकीसाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या राजकीय पक्षांचे नेते मुंबईत येतात आणि त्यांचं स्वागत पारंपरिक पद्धतीने होणार आहे. त्यांच्याकरता जेवणाचा मेन्यू देखील अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा असेल. 31 ऑगस्टला पहिल्या दिवशी पाहुण्यांच्या ताटात महाराष्ट्राच्या विविध भागांमधील पारंपरिक पदार्थांचा समावेश असणार आहे. सकाळचा नाश्ता असो, दुपारचा लंच असो व रात्रीचं डिनर, प्रत्येक ठिकाणी मराठमोळे खाद्यपदार्थ ठेवण्यात आलेत. नाश्त्याला वडापाव, भाकरवडी, नारळी वडीचं, नाचणीचे वेफर्स असतील. सोबतीला चहा कॉफीबरोबरच नारळ पाणी, लिंबू पाणी, फ्रूट ज्यूस असेल. तर जेवणासाठी शाकाहारी मांसाहारी असा बेत आहे. गरमागरम भाकरी, झुणका, काळ्या वाटाण्याची उसळ, डाळिंब्याची उसळ, मसाले भात तसंच कोल्हापुरी, तांबडा पांढरा रस्सा, मालवणी फिश करी असणार आहे. स्वीट डिशमध्ये पुरणपोळी, करंजी, मोदक, दुधी मावा, मोदकाचा देखील समावेश. पंकजा मुंडे या राज्यातील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठाच्या दर्शनासाठी 4 तारखेपासून शिवशक्ती दर्शन यात्रा काढणार आहेत. आज त्या नांदेडमधील माहूर इथल्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. देवदर्शनासाठी ही यात्रा असून तिचा इतर कोणताही उद्देश नसल्याचं त्यांनी सांगितलं. फक्त माहूरगड जो आहे तो त्या परिक्रमेमध्ये थोडा वेगळा पडत होता म्हणून मी आज खास माता रेणुकाचं दर्शन करायला माहूरगडावर चाललेली आहे. आणि 4 तारखेपासून माझी परिक्रमा सुरू होईल आणि त्याच्याबद्दल मी वेगळी माहिती जेव्हा माझी सगळी तयार होईल तेव्हा पत्रकारांना. माझा भाऊ घेऊन मी समोर सोबत आले. ज्या ज्यांना मी रेग्युलर राखी बांधते
जे लोक मुंडे साहेब असताना मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या पश्चात माझ्या प्रत्येक संघर्षात माझ्यावर होते ते भाऊ आज माझ्यासोबत माहूरगडावर आहेत. मुंबई मेट्रोसाठी मुंबई महापालिकेचं योगदान का नाही असा सवाल मंत्रालयातील वॉर रूम बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केला. वॉर रूम बैठकीत मुंबईतील प्रकल्पांवरून विचारमंथन करण्यात आलं आणि याबाबत मुख्य सचिव मुंबई महापालिकेला पत्र लिहिणार आहेत. मेट्रोसाठी पालिकेनंही योगदान द्यावं असं सुचवण्यात येत आहे. तर भुसावळमधील वाघूर धरणात 57% जलसाठा शिल्लक राहिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15.4% पाणीसाठा कमी आहे. पुढील काळात यंदा पाऊस असाच कमी झाला तर 800 हेक्टरवरील सिंचन क्षेत्र आणि भुसावळ तालुक्यातील वराडसीम गोजरे गोभी या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सर्वात जास्त पर्जन्यमान असलेल्या मावळ तालुक्यात पावसाने पुन्हा पाठ फिरवली आहे. संपूर्ण मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 0 पावसाची नोंद. तर गेल्या 24 तासात तालुक्यात फक्त 3 मिलीमीटर पाऊस लोणावळ्यात झाला. परंतु महिनाभर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं पवना धरणासह मावळ तालुक्यातील अनेक धरणांनी शंभरी गाठली आहे. तर पुढली बातमी अशी की राज्यात सलग 3 आठवडे पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ओढावण्याची शक्यता असून पेरणी झालेली पिकं देखील संकटात आली आहेत. आणि त्याचवेळी पुढचे 8 दिवस मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह नसल्यानं राज्यावरील पाण्याचं संकट जे ते आणखीन गहिरं होण्याची भीती व्यक्त केली जाते. राज्यातील 18 जिल्ह्यांमधील खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. राज्यमार्गावर असलेल्या कृष्णा पुलावरील पथदिव्यांवर लाखो रुपये खर्च करून पथदिवे बसवण्यात आले. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे पथदिवे बंद असल्यानं इथे अंधाराचं साम्राज्य पसरलं आणि त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळेस अपघाताची भीती व्यक्त होते. रक्षाबंधन निमित्त नागपुरात महिला मंडळाच्या वतीनं पर्यावरणपूरक राखी तयार करण्यात आली. 7 फूट व्यास आणि 22 फूट घेर असलेली ही राखी झाडाला बांधण्यात आली. यातून वृक्ष वाचवा वृक्ष जगवा हा संदेश देण्यात आला. सोलापूरकरांना ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या झळा सहन करावे लागतायत. अनेक बंधारे पावसाअभावी कोरडे पडले असून ऑगस्ट महिना उलटला तरी पावसाची प्रतीक्षा कायम आहे आणि त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचं संकट निर्माण झालंय. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे भागात जंगली हत्तींनी धुमाकूळ घातलाय. हत्तींनी नारळ आणि केळीच्या बागांचं मोठं नुकसान केलंय. त्यामुळे आता हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीय. जळगावातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे महिला आक्रमक झाल्या. आक्रमक महिलांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केलं. महिलांनी नगरसेवकांना घेराव घालून रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात जाब विचारला. पिंपरी चिंचवडच्या चिखली भागात हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 सप्टेंबर नंतर पश्चिम राजस्थानमधून परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाचा मोठा खंड पडल्यानं परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होते आणि पिकं कोमेजली असून येत्या आठवड्यात सर्वदूर पावसाची प्रतीक्षा आहे. अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं तर पावसाची शक्यता वाढण्याचा अंदाज वर्तवता येतोय. भुसावळमधील वाघूर धरणात 57% जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 15.4% पाणीसाठा कमी आहे. पुढील काळात यंदा पाऊस असाच कमी झाला तर 800 हेक्टरवरील सिंचन क्षेत्र आणि भुसावळ तालुक्यातील वराडसीम गोजरे आणि गोभी या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं पाठ फिरवल्यानं पिकं करपू लागलेली आहेत. शासनानं तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होते. अनेक ठिकाणी कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणी करावी लागल्यानं शेतकरी आता मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. पालेभाज्या स्वस्त झाल्यामुळे गृहिणींनी पालेभाज्या खरेदीला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचं मात्र उत्पादन खर्चही निघेनासा झालाय. कोथिंबिरीसह शेपू पालक आणि मेथी जुडीचे दर प्रचंड घसरलेले आहेत. 2 महिन्यांपूर्वी बाजार समितीमध्ये कोथिंबिरीची मोठी जुडी 50 रुपयांपर्यंत पोहोचली होती. आता हेच दर 6 ते 8 रुपयांवर आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि बाजार समित्यांमध्ये कापसाच्या दरात चढ उतार सुरू आहेत. कापसाला बाजार समित्यांमध्ये सरासरी 7,000 ते 7,700 रुपयांचा भाव मिळतोय. बाजार समित्यांमधील व्यवहार नव्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर थंडावलेले दिसत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरू आहेत, तर देशातील सोयाबीन बाजार सध्या सुस्तच आहे. सोयाबीनला सरासरी 4,400 ते 4,900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनचे भाव पुढील काही दिवस कायम दिसू शकतात असा अंदाज आहे. बाजारात सध्या गाजराची आवक मर्यादित होते, पण दुसरीकडे गाजराची मागणी मात्र कायम आहे, त्यामुळे गाजराचे भाव टिकून आहेत. राज्यातील बाजारात गाजराला सरासरी 2,000 ते 2,500 रुपयांचा भाव मिळतोय. सणासुदीच्या काळामध्ये हरभऱ्याला मागणी वाढल्यानं हरभऱ्याचे भाव तेजीत आहेत. वाढते भाव कमी करण्यासाठी नाफेड स्टॉकमधील हरभरा विक्री करतोय, पण भाव वाढत आहेत आणि त्यामुळे सध्या हरभऱ्याला प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 6,000 भाव मिळतोय. देशातील बाजारात हळदीचे भाव मागील काही महिन्यांपासून तेजीत आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये लागवड यंदा उशिरा सुरू झाली आहे आणि त्यामुळे देशातील हळद लागवड यंदा 15 ते 20% कमी झाल्याचं शेतकरी सांगतायत. पुण्याच्या राजगुरुनगर शहरात सांडपाणी रस्त्यावर येत असल्यानं नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सांडपाण्यातून मार्ग काढावा लागतो आणि या सांडपाण्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. मात्र नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. नागपूर जिल्ह्यात जनावरांवर लंपी रोगाची दुसरी लाट आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनानं जनावरांच्या बाजारपेठा बंद केल्यात आणि लंपीच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 55 जनावरांचा मृत्यू झालेला आहे आणि आतापर्यंत 269 जनावरांना लंपीची लागण झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात लंपी आजारानं डोकं वर काढलेलं आहे. गेल्या महिन्याभरात आता ब्रेक नंतर बघूयात. कोकणातल्या किनारपट्टी भागात नारळी पौर्णिमेचा जल्लोष बघायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील गावडे आंबेरे गावात नारळाच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे आणि याचविषयी बोलण्याकरता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर. आत्ता क्षणाला तिथल्या सगळा माहोल आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. विशाल, नारळी पौर्णिमेचा खूप शुभेच्छा. अर्थात तो सगळा आनंद कोकणातल्या किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात कोळी बांधवांमध्ये बघायला मिळतोय. काय माहोल आहे? एकूणच जर विशाल संपूर्ण कोकणपट्टीची जर परिस्थिती पाहिली तर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, तसंच रायगड असेल, या संपूर्ण ठिकाणी हा नारळी पौर्णिमेचा उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आपण एका रत्नागिरीमधल्या एका गावामध्ये आहोत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे महिला आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून आता आपल्या या ठिकाणी आलेल्या दिसत आहेत. जर पाहिलं तर नारळाची जी प्रतिकृती आहे ही प्रतिकृती या मंदिरामध्ये ठेवण्यात आलेली आहे. अगदी लहान मुलांसोबतच अबाल वृद्ध जे आहेत ते देखील या कार्यक्रमाचा आनंद लुटताना दिसत आहेत आपल्याला. एकूणच जर संपूर्ण परिस्थिती पाहिली ज्या यामध्ये लहान मुलांसोबतच त्यांचे जे पालक असतील हे मच्छीमार बांधव असतील हे जे सगळे आहेत हे मंदिरामध्ये एकवटलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच त्यांचे आई वडील असतील किंवा त्यांचे जे नातलग असतील हे देखील या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात विशाल. आणि हे सगळं संपूर्ण महाराष्ट्रातच नारळी पौर्णिमेचा जो उत्सव आहे हा कोकणात आणि तळकोकणात आपल्याला निश्चितच पाहायला मिळतो. विशाल, या निमित्ताने काही महिला वर्गाशी आपण बातचीत करू शकतो का? कशा पद्धतीने तयार झाली? दिवसभर कसे कार्यक्रम असणार आहेत? निश्चितपणे जर आपण पाहिलं तर इथे काही महिला आहेत ज्या आता आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. ताई, काय सांगाल, कसा नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करतात आणि काय वाटतं? नमस्कार. इथे आलेल्या सर्व बंधुबांधवांना माझा नमस्कार आणि आज सर्वांचं आधी स्वागत करते कारण आज नारळी पौर्णिमेचा सण आहे. हा आमचा पारंपरिक आणि दर्याराजाला आम्ही नारळी पौर्णिमे नारळ वाहून आम्ही दर्याराजाला प्रार्थना करतो कारण आमचा खारवी बंधू हा दर्यात जाऊन मासेमारी पकडण्यासाठी 2 महिन्यानंतर गेल्यानंतर रात्रंदिवस तिथे एवढ्या खोल पाण्यात जी मेहनत करून मासे पकडून हे करण्याचे त्याच्यासाठी आम्ही दर्याराजाला प्रार्थना करतो म्हणून हा नारळी सण साजरा केला जातो. विशाल, जर आपण निश्चित पाहिलं तर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपण एक कुठेतरी एक जी प्रथा आहे ती प्रथेला आणि ह्या दर्याराजाला अगदी अभिवादन करून आपण जो वर्षभर आपला जो व्यवसाय चालवतो त्याला कुठेतरी आपल्या कुटुंबाला कुटुंबातील बांधवांना याचा कुठेतरी त्रास होऊ नये आणि आपला जो मच्छीमार बांधवांचा जो व्यवसाय आहे तो अधिकच सुखकर व्हावा अशी त्यांची एक ख्याती असते. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या संवादाबद्दल आणि खास
हे रंगारंग दृश्य जे आहे ते या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण पाहूयात की कोकणातील कोळी बांधवांचा पारंपरिक सण म्हणजेच हा नारळी पौर्णिमा आणि रत्नागिरीतील पाच पंढरी गावातील कोळी बांधव पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी करतात. गावातून शोभायात्रा काढून समुद्राला पारंपरिक पद्धतीने नारळ अर्पण केलं जातं. पूर्वापार नारळी पौर्णिमा होईपर्यंत समुद्रात होड्या या उतरवल्या जात नाहीत. नारळ अर्पून समुद्राला शांत होण्याचं आवाहन केलं जातं आणि मग मासेमारी करण्यासाठी होड्या पाण्यात लोटल्या जातात. संपूर्ण कोळी बांधवांसाठी हा सण खूप आनंदाचा असतो. पाचपंढरी गावातील महिला पुरुष मंडळी नारळी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतात. आणि यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.